इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चतुर्थीचे वेद सगळ्यात आधी लागतात ते इथल्या पारंपरिक मूर्तीकारांना. साधारण 2-3 महिने आधी त्यांच्या कामाला सुरुवात होते. जाऊया खारे बांध पेडणे येथील पालेकर गणेश मूर्ती चित्रशाळेत. तुम्ही किती वर्षा करता हे मूर्त्यो? तुम्ही 45 वर्षा. ही तुम्ही कला कुणाकडल्यान आत्मसात केली? आमचे तुला भाव कृष्णा गणेश पाटील त्यांच्याकडून शिकलो. हा, आणि नामदेव बाबू पाटील. तुम्ही त्यांना कितले वर्षाचे असले? आम्ही त्या हप्ता जवळजवळ 14 वर्षाचे असले. हा, आणि तुम्ही ह्या व्यतिरिक्त किती करतात? या व्यतिरिक्त टाल्साचे काम करतात. हा, टाइल्स पेंटिंग. पण आता नवीन जर पिढी येत ह्या मूर्ती करपाक जाल्यार ती टिकांक शकता अशें दिसता तुमकां? टिका ते कलेक आवड आसा. आवड आसा, आवड आसा तो माणूस करू शकता. हय, कलेक जर आवड आसा आणि मातयेन हात घालपाची जर तेका इच्छा आसा जाल्यार जावंक शकता. आमचे काम का आधी आवड आसली. हा, आणि आम्ही लहान असताना ते मोठे असताना आम्ही हय येऊन काहीतरी करू. हरतालिका, नागोबा, कृष्ण असं काहीतरी आम्ही करून ती आमकां सवय आली. आता आवड झाली. ते एक गणपतीची मूर्ती हातीन करतो, साचो बिचो काय वापर न करता जाल्यार कितलो टाइम लागू शकता? 2 ते 3 दिवस. 3 दिवस लागतले मूर्ती? 3 दिवस. 3 दिवस ती एकदम उभी जायना ना? बरोबर, थोडी थोडी करची पडता. वेळ शाळेन वचपाचो, शिकपाचो, वेगवेगळी पुस्तकां शिकप, वेगवेगळे जे इस्कॉलान शिकयतात चित्रकला म्हण, आणि तुका जी आवड असा ती ते तू शिकता, आणि हे गणेश मूर्ती करपाक तुझो हातभार लागलेलो अशी ह्या जेन्ना चित्रशाळेन येता आम्ही त्यांना पळयता. तुका तुका कशें दिसता हे मूर्ती करताना? बरे दिसता. तुका कोण कोण मार्गदर्शन करता हे मूर्ती करपाक? काकाचे नाव किते? हा, आणि कोण? हा, बाबा. बाबाचे नाव? मोहन पालेकर. तुका मदत करता. तर तू कितलो टाइम दिता ही मूर्ती करपाक? स्कूलासून आयल्या उपरांत कितलो टाइम दिता? हा, 2 वरां दिता. आणि अभ्यास अभ्यास करपाक कितलो टाइम दिता? 3 वरां. 3 वरां तू अभ्यासाक, 2 वरां मूर्त्यो करपाक. गणपती करच्या पहिली तू आणि किती किती करतालो? नागोबा बी करता, श्रीकृष्णा बी करता, फक्त गणपती करता? तुका आवड खयच्या सब्जेक्टान? तू शाळेत जेव्हा स्कुलान वयता पळय तुका आवडीचो विषय खयचो? तुका आवडतात? हा, ड्रॉईंग. हा, म्हणजे तुका आवड आहे चित्रकलेची. थँक्यू. कोण मदत करतो? सगळे आमचे चुलते. अतुल तो माझो. हा, परत चुलब बा. ओके, हिल माझो. हय, बाहेर मा उतरण्यो. हे सगळे. या व्यतिरिक्त तुम्ही मूर्ती व्यतिरिक्त आणि काय तुमचा व्यवसाय? का केवळ मूर्त्यावरच तुम्ही वर्षभर सगळं उदरनिर्वाह चलवतात, कुटुंब चलवतात, भुरग्यांचे शिक्षण बिक्षण सगळे या हेतूने दिले? तरी दर वर्षा कितले मूर्त्यो करता तुम्ही? 120. 120. 120.
सरकार जो 100 रुपया अनुदान दिता ते वाढवून दिवचे असे म्हणता दिसता तुमका ते दुखत आहे नी 100 रुपयान काय जाता काय जाता उपयोग ना तिचर खंय तरी बंदी हाडूंक जाय खंय झाडांनी बिडांनी उडयता उडल्या उपरांत मागीर विसर्जन वेवस्थित जायना हवन बी रोयता न्हू बरें अशें दिसता तुमकां ते केव्हा तरी बंद जातले अशें प्लास्टर ऑफ पॅरिसचे बंद जावंक जाय ते वयरसूनच तेंच्यानी कंपनी आहा पळय तेंच करूंक जाय बंदी हाडूंक जाय बंद जावपाचे सध्या हेच चालू आहा आता मातयेचे या चित्रशाळेला मोठा इतिहास आहे. आपल्या पेडणे शहरामध्ये जुना जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या श्री भगवती देवीच्या मंदिरात जी मूर्ती पूजन केली जाते त्या मूर्तीचं या ठिकाणी आपले जे मूर्तिकार आहेत अरविंद पालियेकर त्याच मूर्ती या ठिकाणी स्वहस्ते करत असतात. तन मन धरून हरपून एकापेक्षा एक आकर्षित मूर्ती करण्याची कला त्यांच्यामध्ये आत्मसात त्यांनी केलेली आहे. आपल्या वडिलांकडून आजोबांकडून शिक्षण घेत असताना ही कला नवीन पिढीकडे कशी जाईल नवीन पिढी नवीन मूर्त्या आपल्यापेक्षा चांगल्या कशा करेल यावर त्यांचा कटाक्ष असतो. आज या शाळेमध्ये सर्व प्रकारची पिढी आपण त्याला युवक म्हणू शकतो जाणकार म्हणू शकतो आणि नवीन कलाकार बालकलाकार ज्यामध्ये यश पालियेकर आहेत मग कृष्णा पालियेकर आहेत मोहन पालियेकर आहेत इतर जी मंडळी आहेत ती मंडळी हाताने मूर्त्या करण्यास आणि केवळ चिकण मातीच्या मूर्त्या करण्यामध्ये ते मग्न असल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे. सरकार एका बाजूने मूर्तिकारांना अनुदान कसलं फक्त 100 रुपये 100 रुपये आज जर आपण चहा घ्यायला हॉटेलमध्ये गेलो तर ते 100 रुपया पुरवत नाही. आजची महागाई माती मिळत नाही. आपले अरविंद पालियेकर यांनी माहिती देताना सांगितली की गोव्यात माती चिकण माती उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्रातून माती आणावी लागती. रंग सध्या महाग झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा मारा चालू आहे त्यामुळे चिकण माती मूर्त्या करणाऱ्यावर मोठं संकट आलं आहे. गोव्यात प्रत्येक घरामध्ये गणेश मूर्ती पूजली जाते आणि प्रत्येक घरात जर मूर्ती चिकण मातीची उपलब्ध झाली तर मूर्ती जे आपले गणेश भक्त आहेत ते पूजायला तयार आहेत. परंतु चिकण मातीच्या एवढ्या मूर्त्या शक्य नाही त्यामुळे बाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या येतात. त्या मूर्त्या नागरिक हलक्या असल्यामुळे त्या कुठेही नेऊन जातात आणि स्वतः एकटाही घेऊन मूर्ती जाऊ शकतो त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनाही वाव दिला जात आहे. सरकारने फक्त विचार करावा जे खरोखरच पारंपरिक पद्धतीने चिकण मातीच्या मूर्त्या करतात त्यांनाच अनुदान द्यावे आणि जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या करतात त्यांना सूचना देताना दुसऱ्या वर्षी तरी निदान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपल्या चित्रशाळेत उपलब्ध असणार नाही असं जर ग्राहकांना सांगितलं तर थोड्या थोड्या वेळाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर आपोआप बंदी येऊ शकते. त्यासाठी जागृती महत्त्वाची आहे. त्या अगोदर चिकण माती उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि चिकण मातीच्या मूर्त्या जेवढ्या गोवेकरांना मागणीनुसार आहे तेवढ्या पुरवण्याची क्षमता मूर्तिकारांनी ठेवायला हवी. त्यासाठी सरकारने केवळ 100 रुपये अनुदान देऊन चालणार नाही. जर खरोखरच गणेश मूर्त्या केवळ चिकण मातीच्या जर मूर्तिकार करत असेल तर त्यांना किमान 400 रुपये अनुदान देणे क्रमपात्र ठरणार आहे. तरच अनेक मूर्तिकार केवळ चिकण मातीच्याच मूर्त्या करतील यावर सरकारने लक्ष द्यावं.